महाराष्ट्र दिन आणि कामगार दिनाच्या निमित्ताने पुणे आणि पिंपरी चिंचवड पिंपरी गुरव मधील सामाजिक कार्यकर्त्या आदिती निकम यांनी औंध परिहार चौक प्रेमन चौक येथे कॅरी बॅग विकून मिळालेले 1000 रुपये गोरगरिबांना पथपथावर राहणाऱ्या कॅरी बॅग विकून उदरनिर्वाह करणाऱ्या महिलांना सुपूर्द केलेत. पथावर बॅग विक्री करताना 4 व्हीलर आणि 2 व्हीलर मधील लोक महिलांना पाहताच गाड्यांच्या काचा बंद करून घेतात. आज 1 मे कामगार दिनाच्या निमित्ताने सकाळी 8 वाजल्यापासूनच आदिती निकम यांनी स्वतः सामाजिक बांधिलकी जपत कॅरी बॅग विकून मिळालेले 1000 रुपये या महिलांना सुपूर्द केलेत. शासनाने आणि सामाजिक संघटनेने या दुर्लक्षित घटकाला मदत करण्याची गरज आहे. आतापर्यंत आदिती निकम यांनी अनेक वर्षापासून विविध सामाजिक उपक्रम राबवलेत. यामध्ये 100 मुलांना जेवणाची सोय असू दे किंवा महिलांना जुने कपडे, आर्थिक मदत, अन्नधान्याचे किट वाटप असे अनेक उपक्रम त्यांनी राबवलेत. पाहूयात त्या याविषयी काय म्हणतात. माझं नाव आदिती निकम आहे. सर, आज महाराष्ट्र आणि कामगार दिन आहे, त्यानिमित्ताने मी आग्रह उपक्रम या ठिकाणी राबवला आहे. मी सिग्नलवरून जात असताना मला एक कुटुंब दिसलं. त्या कुटुंबामध्ये अतिशय विकट परिस्थिती आली आहे कोरोनाच्या ह्या महामारीत. त्यांना 2 टाईमचं जेवण आणि उदरनिर्वाहासाठी खूप कष्ट करावं लागत आहे. सगळीकडे लॉकडाऊन झालंय, त्याच्यामुळे त्यांच्या पोटावर खूप मोठा पाय पडलेला आहे. मला हे कॅरी बॅग विकून आज सकाळी 8:30 वाजतापासून मी हे कॅरी बॅग विकून जे काही पैसे आले, आज माझे 750 रुपयाचं कॅरी बॅग गेलं आहे. हे मी त्या कुटुंबाला याच्या उदरनिर्वाहासाठी मी त्यांना दान करते हे पैसे. आणि आज हा आज कामगार दिवस आहे म्हणून हे सगळे लोक आज महाराष्ट्रात जे काम करतात, ते कष्ट करतायत, तो एक दिवस ते कसे कष्ट करतात हे मला अनुभवायचं होतं. त्याच्यामुळे आज मी या ठिकाणी सिग्नलवर येऊन कॅरी बॅग विकते आहे. आणि मला खूप खूप आनंद मिळाला आहे सर की हे कॅरी बॅग विकून कष्ट करून हे जे पैसे मला मिळाले मी या कुटुंबाला देते आहे कोरोना सारख्या महामारीमध्ये. एवढं बोलते सर. यानंतर तुम्ही याच्यापूर्वी जे काही कार्यक्रम केलेले आहेत समाजसेवेसाठी जे कार्यक्रम केले त्याविषयी काय सांगाल सर. समाजसेवेसाठी मी जे 100 मुलांना सांभाळते, मी बस्ती शाळा चालवती आहे, त्यांना जेवणाची सोय सगळ्या गोष्टी सॅनिटायझर मास्क असो ह्या अशा उपलब्ध करून देते. आणि मला मी याच्या आधी पण असे उपक्रम केले आहे सर, पण हा आगळा वेगळा उपक्रम ना 1 मेचं औचित्य साधून मी ह्या दिवशी मी हा आगळा वेगळा उपक्रम केला आहे सर. ज्याप्रमाणे मी आज ह्या कॅरी बॅग विकून हे पैसे त्या गरीब कुटुंबाला देणार आहे, मी सरकारला निवेदन करते की त्यांनी जे शिवभोजी भोजन थाळीची जी योजना राबवली आहे त्याचं सर्वप्रथम मी त्यांचे अभिनंदन करते. पण हे त्या लोकांपर्यंत पोहोचवावं असं मी सरकारला निवेदन करते की इस्कॉनच्या माध्यमातून म्हणावं किंवा दुसऱ्या संस्थेच्या माध्यमातून त्या जे रस्त्यावर काम करतात गोर गरीब कॅरी बॅग विकणेवाले, परत गुलाबाचे फुले विकणेवाले, जे काही का गोर गरीब जिथे बोलू वगैरे देतात त्यांच्यापर्यंत शिवभोजन थाळी ही जावी अशी मी सरकारला निवेदन करते. आणि कुठल्या तरी माध्यमातून त्यांचा उदरनिर्वाह व्हावा, जसे इमारती बांधकाम कामगारांना जसं जेवण मिळत आहे सगळे, त्यांना ज्या योजना आल्या सरकारच्या पैसे म्हणा कुठल्या, तसं ह्या कॅरी बॅग विकणेवाल्या लोकांना मिळवावं असं मी सरकारला निवेदन करून त्यांना रिक्वेस्ट करते. जय हिंद, जय महाराष्ट्र. अभिमान वाटतं, छान वाटतंय, कारण की का आमची गोरगरिबांना मदत कमी करू शकत नाही, पण त्याचा आदित्यताईंनी ना खूप मदत केली. दीपा गेल्या लॉकडाऊनपासून आतापर्यंत दिवाळीला सण म्हणू नका काय म्हणू नका त्याच्यामध्ये लई मदत केली त्या ताईने, आदित्यताईने. म्हणजे कपड्यापासून, राशनपासून, धान्यापासून त्यांनी तेवढी मदत केली मला. माझं म्हणजे आमचं मिस्टर नाही तर त्यांनी ऐकून त्यांना लई म्हणजे वाईट वाटलं आणि तसं बघून आम्हाला मदत लई केली, छान केली त्यांनी मग. म्हणजे आमचा असंच आशीर्वाद त्यांना दिला आदित्य, कारण माझ्या लेकरा बाळांचा आमचा नाही का जे आज कामगार दिवस असून बी त्यांनी आम्हाला ना 700-800 रुपयाचा धंदा करून दिला आहे. आमच्यापासून कोणी घेत नाही, पण तरी बी आज त्यांनी आम्हाला गरिबांना मदत केली त्यांनी. प्रतिनिधी महाराष्ट्र न्यूज पिंपरी चिंचवड. व्हिडिओ पाहण्यासाठी सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा आणि पहा महाराष्ट्र न्यूज.